आम्ही तिघे एक महिन्यासाठी बाहेर फिरायला जातोय. बाबा तुम्ही कुठे जाताय? तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाची तयारी करायची आपल्याला. मी ऑफिसच्या कामासाठी 2-3 दिवस बाहेर चाललो आहे. लवकरच येईन परत. बाबा 2 दिवसात नक्की याल ना तुम्ही परत. अहो तुमच्या कपड्यांची खरेदी झाली नाही अजून. नाहीतर एक काम करू, तुमचे मेजरमेंट घेऊन देऊन ठेव. तुम्ही कलर सांगा ना कुठला, तोपर्यंत तो शिवायला सुरुवात करेल ना. नाही नको, मी परत नाही आलो तर. नाही म्हणजे मी लवकर परत नाही आलो तर. पण मी आल्यावर जाऊयात ना, रेडीमेड घेऊ आपण. अहो पण बाबा निहार, आत्ता मी जरा गडबडीत आहे, आत्ता नको. बाबा खरं बोलतायत की खोटं हे मला कसं समजेल? नेवी सॉरी. नेवी खरंच सॉरी. सॉरी नेवी. नेवी मी काय करू म्हणजे तू मला माफ करशील? हवं तर ना मी स्वतः तुझ्या स्कूटीला फडका मारून देतो. हे बघ काय करतोय. मला करू दे. स्टॉप इट. नेवी मला माफ कर. मी इथून पुढे तुला त्रास होईल असं मी काहीही करणार नाही. काही सांगता येत नाही. नेवी असं नको बोलू ना यार. तू अशी उदास बघवत नाही यार मला. तू बोल मी काय करू म्हणजे तू माझ्याशी नेहमीसारखं वागशील. माझ्यावर नको रागवूस यार. मी तुझ्यावर नाही रागवलीय. कसल्या तरी विचारत आहे. कसल्या विचारत? मला एक माहिती काढायची आहे, त्याचा विचार करते. आपल्या सगळं सॉर्ट आहे ना, म्हणजे तू मला माफ केले करेक्ट? असं म्हणाले मी यार. नेवी मी तुला पुशअप काढून दाखवू का? हा हे बघ. मी धन्या. धन्या थांब. धन्या ओ धन्या बस बस. ऐक माझं, ऐक ऐक ऐक. माझं एक काम आहे ते कर. करशील ना? निवी तू मला एकदा सांगून तर बघ. काय वाटेल ते करेन मी. काय काम आहे? आई. असं सांगणार होतीस ना. उशीर झालाय, मला लवकर जायचं होतं आज. माहितीये मला, आज चहाचे घोट घेत घेत मला जगभराच्या बातम्या नाही दिलेस ना तू, तेव्हाच कळ. माझ्या लेखीच्या डोक्यात ऑफिस ऑफिस चाललंय. तुम्ही नका सांगू गं आईला, पण आईला सगळ्या गोष्टी कळतात तुमच्या मनातल्या. मी येते. बहिणी येऊ का? हा ये. अगं दरवाजा उघडा का ठेवलायस? अगं बाई चुकून राहिला वाटत. अरे भाऊजी या ना बसा, चहा आणू. नाही नको, आताच झालंय. निवी निघालीस ऑफिसला जायला? आज लवकर निघालीस. हो आजकाल तिच्या डोक्यात ऑफिस ऑफिस चालू आहे. 24 तास ऑफिसचं काम, बिझी आहे. अहो ते कळलं मला काल ना अचानक, म्हणजे नाही चुकून तुमच्या घराची बेल वाजवायच्या ऐवजी निवीनं आमच्या घराची बेल वाजवली. म्हणाली ती मला तसं. हो निवी. हो ते मला एक कळलं नाही ऍक्च्युली काय झालं ते. कोणी काही बोललं नाही ना तुला? नाही. मालती ताईने काही भोचकपणा नाही ना केला? नाही ग. नाही नाही तर विचारत बसतील ते. नोकरी कशी चालू आहे, लग्नाचं कुठवर आलं, त्यांना खूप इंटरेस्ट. हे निवी खरं सांग ना, त्या मुलाचं नक्की काय झालं? एवढा तो NRI मुलगा आणि तू त्याला नाही म्हणालीस. मी एकदा कॉल करून बघू का त्याला? नको आतू, कोणी त्याच्याशी बोलू नका. आणि आता तर काही फायदाही नाहीये. मला त्या मुलाशी लग्न करायचं नाहीये मी ठरवलंय.
आता मी येते, मला खूप उशीर होतोय. बाय बाय बाय. अगं निवी, वहिनी राधिका कशाला विषय काढलास? ती टाळती विषय ना. बर तुम्ही दोघं सकाळी सकाळी स्वारी कुठे? कालपासून पोटात खूप दुखतंय. आणि आमच्या घरी काही कोणी हिची काळजी घेणार नाहीये, म्हणून मग घेऊन आलो तुमच्या नंदेला तुमच्याकडे. बरं केलं. आता आलीस ना तू, दोन तीन दिवस मस्त राहते. अहो एरवी सुद्धा समोरच असते की ती तुमच्या, पण अशा वेळी बाहेरची माणसं जवळ लागतात. खरं. आणि लग्नानंतर एवढ्या वर्षांनी समजा चांगली बातमी असेल तर मी तर इकडेच येऊन राहणार ना, म्हणून आत्ताच आले. तुम्ही असं करा ना, तुम्ही दोघेही स्वयंपाक खोलीत या, म्हणजे मस्त गप्पा होतील. चालेल, चला. एक्सक्यूज मी, राजेंद्र देशमुख आहेत का? ते मीटिंग मध्ये आहेत, बसा तुम्ही. अच्छा, म्हणजे मुंबई बाहेर नाही ना गेलेले कुठे? चौकशी करून आला नाहीत का? चौकशीच करतोय ना. जाणार आहेत का ते कुठे? त्यांची फिरती सुरू असते. मग आता एवढ्यात कुठे बाहेर जाणार आहेत का? कॉन्फरन्सला जाणार आहेत दोन दिवस का? नाही, मला त्यांना भेटायचं होतं ना म्हणून. कधी जाणार आहेत? आता आलायत ना भेटायला, मग भेटा ना. आता मीटिंग मध्ये आहेत ना ते. मी उद्या येऊ का? नाही, उद्या आणि परवा दोन दिवस नसणार आहेत मुंबईत, त्याच्या पुढच्या दिवशी या. अच्छा, दोनच दिवस जाणार आहेत का? अहो का विचारता एवढं, दोन दिवस नसणार आहेत, मग असतील. बरं नाव सांगा. मी काही हरकत नाही, मी फोन करतो त्यांना. ठीक आहे, थँक्यू. देशमुख साहेब, अहो आता एक मुलगा आला होता तुमची चौकशी करायला. माझी चौकशी? हो, आत्ताच गेला. खूप प्रश्न विचारत होता, मुंबईत कधी आहात, मुंबईच्या बाहेर कधी चालला आहेत. नाव विचारलं तर नाव सांगितलं नाही त्यांनी. कसं होतं? उंच होता, दाढी कोरलेली होती. ठीक आहे, थँक्यू. माझी चौकशी करायला निवीने यशला पाठवलं होतं. कसं पटवून देऊ तिला की मी खरं बोलतोय? निवेदिता, तू काय त्या शाळेच्या साईडचं प्रोजेक्ट सोडायचं ठरवलंस? हो सर, दुसरं प्रोजेक्ट मिळालं तर बरं होईल सर. का? हा, त्याला काय तो परमिशनचा प्रॉब्लेम आला म्हणून का? नाही, मला तिथे जावं लागतं ना, मग सतत तेच डोळ्यासमोर येत म्हणून. म्हणजे तुला फेल्युअरचा त्रास होतोय? नाही सर, तसं नाहीये. निवेदिता, तू आत्ता सुरुवात केली आहेस म्हणून तुला एक सल्ला देतो. आपल्या या प्रोफेशन मध्ये जे काही यश आपल्याला मिळतं त्यामागे असे छोटे छोटे फेल्युअर्स खूप असतात. हा, पण त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नसतं. नथिंग डुईंग. उद्यापासून शाळेच्या साईडचं काम आपल्याला सुरू करायचं आहे आणि ते तुला सुपरवाइज करायचं. इज दॅट क्लिअर? येस सर. अँड चीअर अप. या, दॅट्स गुड. ये, बोल धन्या. निवी, तू सांगितलेलं काम झालं. मी आता जस्ट तुझ्या बाबांच्या ऑफिस मध्ये जाऊन आलो. कोणी तुला ओळखलं नाही ना? म्हणजे तू कोण आहेस हे कोणाला कळलं नाही ना? अगं नाही, एकदम सुमडीत जाऊन माहिती काढली मी. काय माहिती काढलीस? निविया, निवी, तू मला आधी माफ केलं मग? बरं बाबा, माफ केलं. आता बोल. आता कसं? बरं ऐक, तुझे बाबा कॉन्फरन्स साठी दोनच दिवस मुंबईच्या बाहेर चालले. त्याच्या पुढच्या दिवशी परत येणार आहेत ते. दोनच दिवस जात आहेत? हो ग, बाकी डिटेल सांगतो तुला. निवी, कॉफी साठी भेटश प्लीज. ठीक आहे, भेटूया. चल बाय आणि थँक्स. बाय.
बकेटला पाणी संपलंय, पाणी देतोस? घे की, आता तू नवीन स्कूल मध्ये जाशील ना तेव्हा तुला कोण फ्रेंड भेटणार? घे. मी कशाला जाऊ नवीन स्कूल मध्ये? तू जा, तू फेल झाल्यावर. एड्या, तू नवीन स्कूल मध्ये जाणार आहेस, मला माहितीये. आपल्या शाळेमधल्या टीचर आहे ना, त्या माझ्या आईच्या फ्रेंड आहे. त्यांनी मला सांगितलं. काय सांगितलं? अरे तुला माहित नाही काय, तुझी आई स्कूल मध्ये आलेली स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट घ्यायला. शाळा सोडताना घेतात ना ते? नाही नाही, आई शाळेत सुट्टीसाठी परमिशन घ्यायला आली होती. तुझी आई तुझ्याशी खोटं बोलली? नाही, माझी आई खोटं नाही बोलली. विचार तुझ्या आईला, दे माझी बोटल. दादा रिक्षा बोलवा. असीम, तुझ्या आईचा नंबर लक्षात आहे का तुला? आई 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 हा निधी बोल. हॅलो बाबा. बाबा, असीमच्या डोक्याला खूप पडली आहे, खूप रक्त येत आहे बाबा. मी त्याला डॉक्टर कडे घेऊन जाते सिटी हॉस्पिटल मध्ये. तुम्ही लवकर पोहचा तिथे, लवकर या. निवी, अगं ये, ठेव तो मोबाईल आणि जरा दरवाजा उघड. बसली आहे नुसती निवांत. अगो बाई, भाऊजी, हो एवढं जाऊन पण आला डॉक्टर कडे? अहो नाही हो, तिची फाईल विसरलो होतो, ती फाईल घ्यायला आलो. अगो बाई, मग इतका वेळ कुठे होतात? समोर होतो, आलोच मी. लगेच भावांकडे जाऊन आलात ना? काय चाललंय? हा हा, लग्नाच्या 25व्या वाढदिवसाची तयारी चालली आहे नाही का तिकडे? त्या देशमुखांना ना आता खुट्ट झालं की साजरं करायचं असत. त्यांच्यामुळे आमचे इकडे सणवार साजरे होत नाहीत, त्याचं काही नाही. काय ग? अगं ए, सोफ्यावर बस, सोफ्यावर बस, हळू हळू हळू. नीट नीट. अरे बापरे, मी सुमित्रा वहिनीला घेऊन येतो. कशाला? मी आहे ना इथे. घेतं की एक काम कर, सिटी हॉस्पिटलला फोन कर आणि डॉक्टरांना कळव आम्ही येतोय म्हणून. लगेच निघूया, माझी बॅग पण घे तिथे ठेवली. एक्सक्यूज मी, डॉक्टर पै कुठे असतील? माझ्या मिसेसला घेऊन आलोय मी. काय होते त्यांना? पोटात दुखतंय. डॉक्टर पै आमचे फॅमिली डॉक्टर आहे. ठीक आहे, डॉक्टर येतील आता. तुम्ही तिथे ओपीडी मध्ये बसा त्यांच्या. बरं.
तुम्ही ओपीडी मध्ये जा, मी इथल्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून घेतो. ओपीडीत बसायला सांगितलंय डॉक्टर. तुम्ही टाके घाला डॉक्टर, मी त्याची बहीण आहे. जिथे सह्या करायच्या असतील मी करते. यू प्लीज गो अहेड. ऑलराइट. एक्सक्यूज मी, माझा छोटा मुलगा असीन त्याच्या डोक्याला लागलंय. हो हो, तो समोरच्या रूम मध्ये आहे. थँक यू. आता ठीक आहे, तो टाके घातले, त्याला खूप दुखत होतं त्यामुळे झोपेचं औषध दिलंय त्याला. काळजीचं काही कारण नाही ना? नाही नाही, आता काळजी करण्यासारखं काही नाहीये. त्याच्या बहिणीने त्याला इथं वेळेत आणलं. हेड इंजुरी आहे. अशा परिस्थितीमध्ये पेशंटला लवकरात लवकर उपचाराची गरज असते. बर, आपण कोण? मी असीम, माझा मुलगा आहे. अवेल, तुम्हाला मी काय औषधं लिहून दिली आहेत ती घेऊन या. थँक यू डॉक्टर. टाके घातली, ठीक आहे. तो थँक्यू, तू वेळेत आलीस म्हणून. मी असीमला
तिथे तशी सोडू शकत नव्हते. तुझा बराच वेळ गेला असेल. मी आहे आता इथे, तू जाऊ शकतेस घरी. तुम्ही शहर सोडून जाताय?